शीतल किचनमध्ये आज आपण एकदम फटाफट वीस ते पंचवीस मिनटात तळणीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे मोदक झटपट तयार होतात दिसायलाही इतके आकर्षक असतात आणि चवीला तितके स्वादिष्ट आहेत तर या दहा दिवसात गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की बनवा नमस्कार शीतल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया तर हे अप्रतिम मोदक बनवण्यासाठी मी इथे एक वाटी सुक खोबऱ्याचा खीस पाऊन वाटी साखर पाव वाटी बारीक रवा पाव वाटी केशरचं दूध आणि दोन वाटी गव्हाचं पीठ मीठ तूप आणि विलायची जायफळ घेतलं आहे सुरुवातीला एका बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि दोन चमचे साजूक तूप घालून घेऊया हे तूप या पिठाला चांगलं चोळून घेऊया म्हणजे आपले मोदक वातळ होत नाही आणि आपले मोदक मऊ लुसलुशीत होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घेऊया आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो तसंच हे पीठ मळायचं आहे म्हणजे थोडंसं घट्टच मळायचं आहे जास्त पातळ नाही आता हे पीठ आपण दहा मिनटं ठेवून देऊया आणि मोदकाचं सारण बनवून घेऊया तर एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे हे तूप गरम झाल्यावर यात पाववाटी बारीक रवा घालून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर या रव्याला खमंग भाजून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिटांनी या रव्याचा छान सुगंध सुटला आहे आता यामध्ये आपण एक वाटी भरून सुको खोबऱ्याचा किस घालून घेऊया आणि हा खोबऱ्याचा किस या रव्यामध्ये चांगला एकजीव करून घेऊया आणि दोन मिनिटभर याला छान परतून घेऊया आणि लगेचच यामध्ये पाववाटी दूध घालून घ्यायचं आहे या दुधात अगोदरच मी केशर भिजत घातलं होतं या सारणामध्ये साखरे अगोदर दूध घालायचं आहे म्हणजे आपला रवा वातडल्यासारखा होत नाही तो व्यवस्थित शिजून निघतो आता या मिश्रणातलं दूध सुकून रवा छान शिजला आहे आता यात आपल्याला पाऊन वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर विलायची आणि थोडंसं जायफळ मी अगोदरच मिक्सरला फिरून घेतलं ते आता आपण यात घालून घेऊया तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही साखर या मिश्रणात चांगली एकजीव करून घेऊया म्हणजे ती पटकन साखर घातल्यावर हे मिश्रण पुन्हा होतं याला एक बारीक गॅसवरच परतून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण साखरेचं पाणी पूर्ण शोषून घेत आणि कोरडं होतं दोन तीन मिनिट बारीक गॅसवर हे सारण परतल्यावर चांगलं कोरडं झालं आहे आता गॅस बंद करू आणि हे सारण थंड होऊन देऊया सारण थंड होत आहे त्यावर आपण मोदकासाठी पाऱ्या लाटून घेऊया तर पीठ आपलं छान भिजलं आहे तर या पिठापैकी एक मोठा गोळा घेऊया आणि एक मोठी आणि पातळ अशी चपाती लाटून घेऊया आणि या चपातीच्या आपण एकाच आकाराच्या चा पुऱ्या बनवून घेऊया यामुळे आपले मोदक एकसारखेच तयार होतील तर एका वाटीच्या किंवा झाकणाच्या साह्याने याच्या अशा पुऱ्या पाडून घेऊया तर अशाच प्रकारे सर्व पिठाच्या पुऱ्या बनवून घेऊया तर बघा या पुऱ्या पातळच आहेत जास्त जाड नाहीये दुसऱ्या बाजूला आपलं सारणही थंड झालं आहे बघा कसं मऊ मोकळं सळसळीत झालं आहे आता आपण मोदक भरून घेऊया आपण लाटून ठेवलेल्या पुरीपैकी एक पुरी घ्या आणि तिला पुन्हा थोडंसं लाटून घ्या म्हणजे ती सर्व बाजूंनी एकसारखी होईल तर आता मोदक भरायचा कसा मोदक पोलपाटावरच भरायचा तर या आकाराच्या मोदकांसाठी मी दीड चमचे सारण वापरलं आहे त्या हाताने थोडं एक जागेवर केलं आणि हे पहा एका हाताने याच्या प्लेट्स करत दुसऱ्या हातात एका जागेवर गोळा करून त्यांना एकत्र केलं आहे आणि हातावर गोल गोल फिरवत या मोदकाला पॅक बंद करायचं आणि त्याचं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे आणि ह्याला हाताने थोडासा गोल फिरून घ्यायचा आहे म्हणजे आपला मोदक बसका दिसत नाही बघा किती झटपट सुबक आणि सुंदर मोदक तयार आहेत आता यांना आपण तळून घेऊया एका बाजूला मध्यम गॅसवर तेल गरम करत ठेवलं आहे आता ते व्यवस्थित गरम झालं आहे त्यात असे मोदक सरळच सोडायचे आहेत आणि एका मिनिटभराने एका झाराच्या सहाय्याने त्यांना असं हलवून घेऊया एक बाजूने तळून झाल्यावर मोदकांनी व्यवस्थित आकार धरल्यावर त्यांना उलट करायचं आहे म्हणजे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातील मोदक छान तळल्यावर सोनेरी रंग आल्यावर आपण याला काढून घेऊया बघा किती सुंदर कलर आला आहे मोदकांना तुम्हाला मोदक आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी शीतल किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय